नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मेथीची पातळ भाजी. चवीला अतिशय छान लागते, घरच्या साहित्यात होणारी अतिशय चविष्ट अशी भाजी आहे. चला सुरुवात करूया. यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं, त्यामध्ये 15 ते 20 लसूण पातळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं याचा क्रश करून घ्यायचा आहे. हा क्रश छान परतून घ्यायचा. पहिले मोहरी तडतडू द्यायची, त्यानंतर हा क्रश घालायचा. हा क्रश छान परतला गेला की त्यामध्ये आपण घालायचा आहे 1 पाव चमचा ओवा. ओवा जरूर घाला, कारण ओवा घातल्याने याची चव खूप छान येते. आणि त्यानंतर आपण घालायचं यामध्ये हळद. हळद परतून झाली की त्यामध्ये मेथी घालायची. मेथी छान या तेलावर परतून घ्यायची. मेथी घेताना नेहमी कवळी मेथी घ्यायची, त्यामुळे भाजीची चव खूप छान येते. लाल फोरांची मिळाल्यास खूप छान. आणि मेथी फार बारीक चिरायची नाही. फार बारीक चिरली तरीसुद्धा भाजी कडू होते, त्यामुळे फार बारीक चिरायची नाही. पूर्वीच अगदी हाताने खुडून टाकली जायची, मी चिरून घेतली आहे, पण फार बारीक चिरायची नाही. मिनिटभर ही मेथी तेलावर परतून घ्यायची. तेलावर मेथी परतली की तिची चव अतिशय मस्त येते. मेथी छान परतली गेल्यावर त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं आहे आणि आता ही मेथी व्यवस्थित या पाण्यामध्ये शिजू द्यायची आहे. एक उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची, मीठ घालायची आणि मेथी शिजू द्यायची. तोपर्यंत आपण पावटीपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे घेतले. शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायचे आपल्याला. शेंगदाणे भाजून झाले की आपण त्याला मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर पहिले कोरडे वाटून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त बारीक शेंगदाणे वाटून घ्यायचे. आता हे शेंगदाणे छान वाटून घेतले, तोपर्यंत आपली भाजी छान शिजली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण घालायचं. हे मिश्रण घालताना लक्षात ठेवायचं आहे, भाजीचा पातळपणा आपल्याला तेवढा हवा आहे. कारण शेंगदाणे घातल्यावर भाज्या घट्ट होऊन येतात, ताटसरपणा येतो शेंगदाण्याचा. त्या अंदाजाने पाणी घालायचं. जर तुम्ही पोळीबरोबर खाणार असाल तर थोडीशी भाजी घट्ट ठेवली तरी चालेल. भाकरीबरोबर किंवा कुसूप करून खाणार असाल तर थोडीशी आणखी पातळ भाजी केली तरी चालेल. आता मस्तपैकी त्याला एक उकळी येऊ द्यायची, बेताने पाणी घालायचं आहे आणि मस्त उकळी येऊ गेल्यावर गॅस पुन्हा कमी करायचा आणि भाजी शिजू द्यायची. अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होते. तर अशी ही मेथीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.